चार साहेबांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निष्ठा असणाऱ्या माणसांना ही नव्याने संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना नवी संधी देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की पक्ष चालवताना आपण थोडस व्यवस्थित चालवला पाहिजे. तुम्ही ज्या तालुक्यामध्ये काम करताय, तालुका अध्यक्ष म्हणून असाल किंवा तालुक्यातले पदाधिकारी म्हणून असाल, जिल्ह्यावर पदाधिकारी असाल, शहरात पदाधिकारी असाल, माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी विधानसभा लढवत होतो, त्या सर्व विधानसभेवर आपला हक्क आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका की तिथं आपण लढवणार का नाही लढवणार, आपल्यालाच लढावे लागणार. फक्त लोकांच्या मनातला उमेदवार उलटण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचंय. दुसरा महत्वाचा पण वातावरण बघत बघत हळूहळू मागे येऊन तुमच्याकडे लोक बसायला काही त्यांना लांब ढकलू नका. शेवटी गरजेचं राजकारण करायचं असतं. पण मला खात्री आहे की पुढच्या चार महिन्यात तुम्हाला लोकांशी म्हणतील झालं आम्ही तिकडे जाऊन चुकलो आणि मग हळूहळू तुमच्या बाजूला येऊन बसायला लागते आणि पुन्हा पूर्वीसारखा माहोल होईल. परंतु तुमच्या नेतृत्वाखाली होईल हे तुमच्या सगळ्यांच्या. त्यामुळं लोकशाही संधीला महत्व असतं. अचानकपणाने झालेल्या घटनेमध्ये अनेक लोक बावचोडून गेले, तिकडं तिकडं झाले, त्या सगळ्यांच्या संबंधात आता हळूहळू त्यांच्याही लक्षात यायला लागले की एकनाथ शिंदेच्या बरोबर जसे गेलेल्यांची अवस्था झालेली आहे तशी आता आपली व्हायला लागलेली आहे याची जाणीव गावाकडे गेल्यावर या सगळ्यांना करायला लागली. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी भिस्त नाशिक जिल्ह्यावर पवारसाहेबांची ती यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं पाहिजे. त्यामुळे आता मी पदावर आहे, आता सगळ्यांनी मला हे भेटलं पाहिजे असं करू नका. आपण प्रत्येक गावात तालुका अध्यक्षांना जायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या मागं उभा राहण्यासाठी उत्सुक आहे. कधी निवडणुका येत आहेत असं वाटतंय, अशी वाट बघणारी जनता आहे. थोडस तुम्हाला वाटेल की मोठमोठी आपण ज्यांच्या मागे इतके वर्ष उभा होतो ती माणसं गेली आता कसं होणार. ज्यावेळी पुढची दोन लाईनी जातात त्यावेळी निसर्गाचा नियम आहे, मागची लाईन पहिली लाईन त्यामुळं पहिल्या लाईनीतले गेले, दुसऱ्या लाईनीतले गेले तर तिसऱ्या लाईनीतले पहिल्या लाईनीत आले. आणि मला 20 वर्षाने मिळाले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.